नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कापडवर कटिंग, बोटनेक ब्लाऊजची कापडवर कटिंग कशी करायची ते बघूया. मागील व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग दाखवली आहे, आता तेच पॅटर्न आपण कसे ठेवायचे कापडवरती ते मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम हा जो माझ्याकडे गोल्डन कलरचा ब्लाऊज पीस आहे, त्याच्यावरती मी अस्तर ठेवून घेतले आहे. अस्तर मी 80 सेंटीमीटर त्याच्यासाठी वापरले आहे. तर अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे गोल्डन ब्लाऊजचं, ते एकावर एक सर्वप्रथम घडी ठेवून घेतली आहे. आणि बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला घडीमध्ये कट करायचा आहे. तर कापडला आपण टासणी लावून घेणार आहोत पेपर पॅटर्न सगळं. आपलं जे हे इथे जे टोक आलं आहे, या ठिकाणी आपल्याला शो बटन आणि एका बाजूनी आपल्याला नाडी करायची आहे. तर याचं कटिंग करताना, हे पॅटर्न ठेवताना, किंचित ह्या टोकाच्या पुढे आपल्याला कापड सोडायचे आहे, की जेणेकरून बटन लावल्यानंतर आपला हा जो गॅप आहे तो अत्यंत कमी दिसेल. आणि आपला जो फ्रंट पार्ट आहे तो देखील आपल्याला घडीत कटिंग करायची आहे त्याची, त्यामुळे फ्रंट पार्ट देखील मी घडीमध्ये ठेवला आहे आणि त्याला देखील मी टासणी लावून घेणार आहे. आणि प्रिन्स कटकटोरीचा जो हा निघालेला भाग आहे तो आपण थोडासा तिरक्या याच्यामध्ये ठेवणार आहे. प्रिन्स कटकटोरीचा पार्ट काढताना हा नेहमी थोडेशा तिरकस कापडमध्ये तुम्ही ठेवा. आणि ह्या बाजूनी आपल्याला अर्धा अर्धा इंच मापे कटिंग करताना जास्त घ्यायची आहेत. तर सर्वप्रथम मी याला टासणी लावून घेते. तर आता ह्या भागाची आपण कटिंग बघूया. सर्वप्रथम बॅक पार्ट. तर हा जो शेप आहे त्याच्या सकट आपल्याला कटिंग करायची आहे. तर सर्वप्रथम मी नेकची कटिंग करते.
ज्यावेळेस आपण प्रिन्स कट कटोरीचा पार्ट कट करतो त्यावेळेस ह्या बाजूनी आपल्याला जी आपली जोडण्याची बाजू आहे त्या बाजूनी आपल्याला अर्धा अर्धा इंच मापे जास्त घ्यायची आहेत. या पद्धतीने आपण प्रिन्स कट कटोरीचा पार्ट कट केला आहे आणि राहिलेल्या ब्लाउज पीसमध्ये आपण तर बाहीसाठी अस्तर आपण दुसरे घेणार आहोत आणि राहिलेल्या ब्लाउज पीसमध्ये रेग्युलर आपण जशी बाही कट करतो तशी बाहीची कटिंग आपल्याला करायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि स्टिचिंग बोटनेक ब्लाउजची स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही यापुढील व्हिडिओमध्ये तुम्ही स्टिचिंगची पद्धत तुम्ही बघू शकता.